निसर्ग कवी नाधो महानोर काळाच्या पडद्याआड मनोहर यांच्या निवासस्थानी शोकाकुल वातावरण आहे. ज्येष्ठ कवी आणि ज्येष्ठ साहित्यिक नाधो महानोर यांचं गुरुवारी पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 81व्या वर्षी नाधो महानोरांनी अखेरचा श्वास घेतला. निसर्ग कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार म्हणून नाधो महानोर प्रसिद्ध होते. पद्मश्री पुरस्कार, जनस्थान पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं होतं. नाधो महानोर यांचं पळसखेडा या ठिकाणी निवासस्थानी शोकाकुल वातावरण आहे. प्रसिद्ध निसर्ग कवी नाधो महानोर यांचा प्रसिद्ध कविता संग्रह कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूया. प्रसिद्ध कविता संग्रह अजिंठा, गंगा वाहुदे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवे लागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता, तिची कहाणी, पांझड, पळसखेडीची गाणी असे अनेक कविता संग्रह महानोरांचे प्रसिद्ध होते. महानोरांच्या जाण्याचं दुःख अनेक प्रतिभावंतांनी व्यक्त केले पाहूया. मी माझी पत्नी आणि दुर्दैव त्यांना सतत धीर द्यायचा प्रयत्न करायचा, पण अखेर हा वृक्ष मुलं पडला. माझ्याचे निधन पावसाळ्याच्या दिवसात व्हावं अयोग मिळणारा चटका लावून जाणार. मी माझे सहकारी, माझे कुटुंब या मृदुमानाच्या निसर्ग कवीला अंतकरणापासून श्रद्धांजली अर्पण करतो. अत्यंत थोर व्यक्तिमत्व ज्यांची कमी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला वाटणार आहे. आणि आज त्यांचं हे जे दुःखद निधन झालं आहे त्याबद्दल मी अत्यंत तीव्र दुःख व्यक्त करतो आणि त्यांना मनापासून सर्व विधिमंडळाच्या सदस्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो. नाधो महानोर यांचं निधन हे अस्वस्थ करणार आहे. मराठी कवितेत, मराठी साहित्यात त्यांनी शेती, शेतकरी, बांध, फळं, फुलं, हिरवं सोनं हे सगळं आणलं. बांधावरच्या कविता त्यांनी आणल्या आणि मराठी कविता त्यांनी हिरवीगार केली. अशा कवीचं निधन हे चटका लावणार आहे. नाधो महानोरांच्या कविता, गीत, साहित्य हे कायम स्मरणात राहतील. आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतो. नाधो महानोर हे गेले अनेक वर्ष माझे मित्र होते. त्यांच्या या आकस्मिक जाण्याने खरंच खूप धक्का बसलो. मराठवाड्यातील बोलीभाषेतील अनेक शब्द ही मराठी साहित्यात त्यांनी दिलेली एक अनमोल देणगी आहे. स्वतंत्र अशी शैली असलेला कवी, गीतकार आज आपल्यातून निघून गेलेला आहे. म्हणजे आजही जेव्हा पाऊस पडतोय तेव्हा पहिल्यांदा मनामध्ये येतं की हो न भावतरू आलं, चिंब थरथरवल, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरा, अंग झिम्माड झालं, किंवा मी रात टाकली, मी का तर टाकली, किंवा जांभूळ पिकल्या झाडाखाली, किंवा आम्ही ठाकर ठाकर अशा या जांभऱ्या वस्तीत बांधून इवले घर. महानोरांची एक वेगळी व्होकॅबलरी आपल्या आयुष्यामध्ये आली. सकाळी ती बातमी कळाल्यानंतर काय करावं हे सुचत नव्हतं, कारण गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते हे खरं आहे. पण
ज्या कवीनं एकेकाळी अख्खा महाराष्ट्र शब्दांच्या लईवर नाचवला हसवला गाजवला, त्या माणसाच्या मृत्यूची आपण कल्पना करू शकत नाही. या शेताने लळा लाविला असा असताना परस्परांशी हसलो रडलो, आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोली शब्द झालो. अशा कविता वाचून अख्खा महाराष्ट्र झुलत होता भावविश्वावर, सांस्कृतिक विश्वावर. दुःखाची एक काळी छाया पसरल्यासारखं वाटतं.